असं काय पार्ट टाइम जॉब नाही आहे राजकारण म्हणजे. मला वाटतं आता मेहनत घ्या, फिरा, पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करा, आत्मचिंतन करा चुकांचं, परंतु ते करायच्याऐवजी सोपा मार्ग सरकारवर टीका आणि त्या ठिकाणी सरकार कोसळणार गद्दार, मला वाटतं यातनं जरा बाहेर यावं. भाऊ, संजय राऊत आता म्हणतात की राजकीय दबाव होती, मला ईडीच्या नोटीस आल्यात आणि मला पुन्हा एकदा समन्स येईल, त्यावेळी मी बघेन, पण माझा आवाज बंद करण्यासाठी सगळं सुरू आहे. मला वाटतं संजय राऊतांच्या खरं म्हणजे आवाजाचंच त्या ठिकाणी दम नाही, त्याच्यामुळे त्यांचा आवाज कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कसं आहे, संजय राऊत यांनी ईडीचं किती भांडवल करावं याला एक काय मर्यादा आहेत. या देशामध्ये ईडीच्या नोटीस काय कोणाला गेल्या नाहीत का? पण ईडीच्या नोटीसच्या आधारे मी शेअर आहे, मी शेअर आहे, मी घाबरत नाही, घाबरत नाही, आणि चार नोटीस आले तरी गेले नाहीत ईडीकडे. मला वाटतं त्याचं राजकीय भांडवल करत फायदा करण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न दिसतो आहे, आणि म्हणून त्याच त्याच गोष्टी रोज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर सर, संजय राऊत पुढे हे म्हणतात की हे सरकार जे आहे जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार कोसळणार आहे, अशा बद्दल जे म्हणतात, काय शंका उपस्थित करतात सरकार? मला वाटतं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा जो डोलारा उभा केला तो आज नजरेसमोर कोसळतो आहे. तर मला वाटतं संजय राऊत साहेबांनी जरा ही फालतू बडबड बंद करून पक्षाचा कोसळणारा डोलारा सांभाळण्यासाठी जरा तोंडाला पट्टी बांधावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण जे गेलेत 40 आमदार त्या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीला जबाबदारी, कळीचा सूत्रधार या सगळ्या गोष्टीचं मूळ हे संजय राऊत आहे हे सांगतायत. तरी पण संजय राऊत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रोज पक्ष कोसळला तरी चालेल, पक्ष संपला तरी चालेल, बोलणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या पद्धतीनं त्यांचं रोज अशा प्रकारचं बोलणं सुरू आहे. आदित्य ठाकरे पण काल म्हणत आहेत की हे सरकार नक्कीच कोसळेल, कारण की ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालेलं आहे ते चुकीची पद्धत आहे. नाही, मला वाटतं आपल्यासाठी झाली की चांगली पद्धत. आता लोकशाही मार्गानं तुमच्या 54 पैकी 40 आमदार जातात, डोळ्यासमोर त्या ठिकाणी 12 खासदार जातात. आज महाराष्ट्रातनं पदाधिकाऱ्यांची रीग लागली आहे. मला वाटतं आपला पक्ष कोसळतो आहे त्याकडे लक्ष द्या. सरकार त्या ठिकाणी भक्कमपणे चालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब त्या ठिकाणी सक्षम आहेत, ते दौरे करतायत, फिरतायत. मला वाटतं आदित्य ठाकरेंनी 2 दिवस दौरे केले, आता कुठे आहेत माहीत नाही. असं काय पार्ट टाईम जॉब नाही आहे राजकारण म्हणजे. मला वाटतं आता मेहनत घ्या, फिरा, पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करा, आत्मचिंतन करा चुकांचं, परंतु ते करायच्याऐवजी सोपा मार्ग सरकारवर टीका आणि त्या ठिकाणी सरकार कोसळणार गद्दार, मला वाटतं यातनं जरा बाहेर यावं. संजय राऊत असं देखील म्हणतात, दिल्लीच्या वाऱ्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र मंत्रिमंडळाची स्थापना काही झालेली नाही आहे. राज्यात हम दो और हमारे दो असं सध्या. योग्य वेळी मंत्रिमंडळ विस्तार त्या ठिकाणी होईल, त्याची काळजी संजय राऊतांनी करू नये. शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत, त्यांनी गेल्या 20-25 दिवसाच्या कालावधीमध्ये जे निर्णय घेतले ते तुम्हाला 2.5 वर्षात जमले नाहीत. जनहितासाठी देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब तात्काळ विदर्भाचा दौरा करून आले. शिंदेसाहेब आज परत दौऱ्यावर जात आहेत, देवेंद्रजींचा बैठकांचा सिलसिला सुरू आहे, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील लोक आनंदी आहेत. त्यांना विश्वास आहे की हे दोघंही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या सुखदुःखाची रोज काळजी घेत आहेत, आणि त्याच्यामुळं त्यांनी मुंगेरीलाल के हसीन सपने या ठिकाणी पाहून येत सरकार पडेल पडेल असं मला वाटतं. अजित पवार सुद्धा दौरे करत आहेत, कारण की ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी देखील मागणी करण्यात आली होती, त्यामुळे आता ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली केले, आता वर्ध्यामध्ये आहेत. वराती मागून घोडे नाचवण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवारांचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे,
आणि अजित पवार फिरत असताना काय अनुभव येत आहेत हे प्रसारमाध्यमातून मी पाहतोय. गढूळ पाणी अजितदादांना दिलं गेलं, आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अजितदादांना असं वाटलं जनतेच्या मनात क्षोभ आहे, असंतोष आहे, त्याला आपण त्या ठिकाणी फुंकर घालावी. परंतु ज्या वेळेला अजित पवार साहेबांनी विचारलं की पंचनामे झाले का, तर समोरून उत्तर आलं होय, आणि अजितदादांचा हिरमोड झाला, चेहरा उतरला की पंचनामे तर पूर्ण झालेत, सरकार मदतीचं आश्वासन देते, मग राहिलं काय. आता त्या ठिकाणी फिरण्याव्यतिरिक्त मला वाटतं त्यांना दुसरा कुठला कार्यक्रम नाही आहे. त्यांनी फिरावं, महत्त्वपूर्ण सूचना असतील तर CM DCM कराव्यात. हे शेतकऱ्यांचं हित जपणारं सरकार आहे, त्यांच्याही सूचनांचा आदर त्या ठिकाणी केला जाईल. भाऊ, आता अशी एक अजून आणखी चर्चा झाली, जो मंत्रिमंडळ विस्तार रखडतो आहे त्यामध्ये खाते वाटपावरून थोडीशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाला अधिक खाते हवी अशी चर्चा. नाही, ह्या चर्चा आहेत. वस्तुस्थिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचं वरिष्ठ नेतृत्व यांनाच वस्तुस्थिती माहीत आहे. आता कोण बाहेर पतंग आपापल्या सोयीने उडवत असतील त्याला काय करणार. सर, हिंदी में जाना चाहेंगे, लगातार अपोजिशन की तरफ से आरोप लग रहे हैं कि ये हम दो, हमारी दो की सरकार है, कैबिनेट का एक्सटेंशन नहीं हो रहा है, दिल्ली के दौरे लग रहे हैं, आउट डाउन शुरू है. उनको हम दो हमारे दो की आदत है, इसलिए उनके मुंह से बाहर आता है. क्योंकि महाविकास आघाड़ी सरकार था तभी उद्धव जी ठाकरे थे, आदित्य ठाकरे जी और रश्मि भाभी. तो मुझे लगता है हम दो हमारे दो वाला सरकार नहीं है. दोनों हमारे नेता सक्षम है, CM DCM 20-25 दिन में लोगों के हित के अनेक निर्णय उन्होंने लिए है, और जो आड़ा साल में नहीं हुआ वो 20-25 दिन में शिंदे फडणवीस सरकार ने किया है. लोग समाधानी है, लोगों को विश्वास है कि ये सरकार हमारे लिए काम कर रहा है. और जो मंत्रिमंडल विस्तार की बात है वो CM DCM और हमारे शीर्षस्थ नेता जल्द ही उसके बारे में जो कुछ निर्णय है वो तय करेंगे. उनका ये भी कहना है कि जिस तरह से ईडी ने उनको समन्स किया है वो डरते नहीं है समन्स से, बस उनकी आवाज़ को दबाने की कोशिश की जा रही है. मुझे लगता है संजय राउत का आवाज़ किधर है, वो दबाने की आवश्यकता है. वो आवाज़ है ऐसा दिखाने का प्रयास कर रहे हैं, और मुझे लगता है ईडी करके खुद का और पॉलिटिकल फायदा उठाने का प्रयास कर रहे हैं. और डरते नहीं तो जाते क्यों नहीं, चार चार समन्स आया तो जाने का, इंक्वायरी करेंगे, जवाब देना, स्टेटमेंट देना. तो मुझे लगता है हम डरते नहीं ऐसा दिखाना, मुझे लगता है राजनीतिक उनका ये सब प्लान प्रोग्राम दिख रहे हैं. लगातार दावा किया जा रहा है कि ये सरकार गिर जाएगी, ऐसा राउत कह रहे और शिवसेना उद्धव गुट के नेता भी कह रहे सरकार गिरेगी. नहीं, उनको सपने में रहने दो. सरकार दिनों दिन भक्कम काम कर रही है. महाराष्ट्र की जनता आज आशावादी है कि यह सरकार 20-25 दिन में महाराष्ट्र के लोगों के हित के अनेक निर्णय इन्होंने लिए है, और भी यह दोनों लोगों के प्रति संवेदना है. जब अतिवृष्टि हुई तभी CM DCM विदर्भ का दौरा करके आए, आज रात को CM साहब भी दौरे पे निकल रहे हैं, और मुझे लगता है उनको किसानों के बारे में पूरी संवेदना है, और इसलिए उन्होंने 50,000 भी जो नियमित कर्जा का रिपेमेंट करती है उनको किया है. लेकिन आने के बाद उन्होंने बहुत अच्छे निर्णय लिए जो अढ़ाई साल में ले नहीं पाए. उद्धव जी का आज का मुख्यमंत्री का आज का जो दौरा शुरू हो रहा थे, उद्धव गुट की तरफ से दावा किया जा रहा है कि आदित्य गांधी के दौरे को बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है, इसीलिए डर कर मुख्यमंत्री भी अब जा रहे दौरा कर रहे. ये पार्ट टाइम लीडर है, सब लोग दो दिन गोवा में से बाहर निकलने का, वापस जाके मातुश्री में बैठने का. आदित्य ठाकरे जी ने दो दिन दौरा किया, अभी किधर है. ये क्या राजनीति पार्ट टाइम जॉब नहीं ना. आप जाके शिंदे साहब के पास देखो, सुबह उठते हैं तो रात को 1-2 बजे तक लोगों को मिलते हैं. देवेंद्र फडणवीस साहब के देखो, जब दौरे पर नहीं रहते तो सुबह 10 बजे से अपॉइंटमेंट चालू रहता है, रात को 2 बजे तक अपॉइंटमेंट भीड़ रहती है. इसको राजनीति बोलते हैं. हमको मूड आया गए,
दो दिन के बाद घर में, ऐसा राजनीति होता नहीं। सर कल शिंदे साहब दो वरिष्ठ शिवसैनिक नेता से मिले थे, मनोहर जोशी और लीलाधर से, उसको लेके रावत जी ने कहा है कि जिस तरह से वो निष्ठावान रहे हैं मनोहर जोशी और लीलाधर, उनसे कुछ सीखना चाहिए शिंदे। संजय राउत ऐसे बोलते ही रहेंगे, शिंदे साहब सिक्के आज राज्य के मुख्यमंत्री बने, संजय राउत MP बनते बनते एक कोर्ट से बचे, तो उनको सीखने की आवश्यकता है राजनीति में कैसा रहना, कैसा काम करना। और एक बात रही, इसका जवाब संजय राउत दे, उद्धव जी ठाकरे साहब 10 साल में इन वरिष्ठ नेता जो बाला साहब ठाकरे जी के साथ काम किया, उनके घर में कभी गए थे क्या? आज ये बीमार है सब लोग, तबीयत ठीक नहीं, उम्र हो गई है, कभी उनकी तबीयत की पूछताछ करने के लिए गए थे क्या? उसके ऊपर संजय राउत जवाब दे दो ना। मुझे लगता है, मैं धन्यवाद देता हूँ, अभिनंदन करता हूँ शिंदे साहब का, जिस नेताओं ने शिवसेना खड़ी की, जो बाला साहब ठाकरे जी के पीछे ताकत से खड़े रहे, शिवसेना बढ़ाया, उनके प्रति आदर व्यक्त करने के लिए, पूछताछ करने के लिए शिंदे साहब गए, यह खरी शिवसेना है, यह शिवसेना की संवेदना है, जो संवेदना उद्धव जी ठाकरे साहब को रही नहीं, और संजय राउत ऐसी तरह का बयानबाजी करते रहे। एक रैली तिरंगा पहुंचाने की मुहिम बीजेपी की शुरू है, वो किस तरह की मुहिम है, किस तरह उसके पीछे का लक्ष्य? तिरंगा तो अपने देश की स्वतंत्रता का प्रतीक है, और इसलिए भारतीय जनता पार्टी के केंद्र सरकार ने तिरंगा का सम्मान करने की ये मुहिम है कि हमें स्वतंत्रता मिली है, उसका गौरव, उसका गर्व इस देश के हर नागरिक ने करना चाहिए, इसलिए हर घर तिरंगा, मेरा देश स्वतंत्र है, उसका मुझे अभिमान है, ये बताने के लिए, देशाभिमान के लिए ये मुहिम केंद्र सरकार ने निकाली है, और उसका स्वागत देशभर होगा, और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता भी इस अभियान में हर घर तिरंगा लहराने के लिए काम में जुटे रहेंगे। नहीं, भारतीय जनता पार्टी ने पूरा नियोजन किया है, उसको टीम जिम्मेदारी उन्होंने डिस्ट्रीब्यूट की है, और हर घर तिरंगा लहराने का नियोजन भारतीय जनता पार्टी का है, और स्वतंत्रता दिन पूरे धूमधाम से, स्वाभिमान से देश में मनाया जाएगा, उसमें महाराष्ट्र अग्रेसर रहेगा। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।